दर्शकांनो, मित्रांनो, मी हर्षा गुंडला बेल्जो टीव्ही तर्फे तुमच्या सर्वांना परत एकदा तुमच्या मनातली भावना मला नेहमीच ठाऊक आहे. त्यामुळे आज माझ्याकडे एक तुमच्या मनाला विव्वळ करणार सुंदर प्रेम काव्य आहे. असं सांगितलं आहे की आकाशाला टेकतील असे हात नाही माझे, आकाशाला टेकतील असे हात नाही माझे. चंद्र सूर्य साठवून ठेवीन असे डोळे नाही माझे, आकाशाला टेकतील असे हात नाही माझे. चंद्र सूर्य साठवून ठेवीन असे डोळे नाही माझे, पण तुझी मैत्री लपून आणि जपून ठेवायला हृदय नक्कीच आहे माझ्याकडे. तर मित्रांनो, सांगायचं म्हणजे आकाशाला टेकतील असे हात नाही माझे, चंद्र सूर्य साठून ठेवीन असे डोळे नाही माझे, पण तुझी मैत्री लपून आणि जपून ठेवून ठेवण्यासाठी हृदय नक्कीच आहे माझ्याकडे. तर माझ्या काव्याचं शीर्षक आहे तुझा आभास. सुरुवात केली आहे मी, डोळ्याने बोलता येत नाही स्पर्शानेच सांगतो. एक प्रेम करणारा मुलगा स्वतःच्या प्रेमिकेला, यंग जनरेशन काय म्हणतो की डोळ्याने बोलता येत नाही मला, स्पर्शानेच सांगतो. बिचारा इनोसंट इग्नोरंट, सगळे हावभाव त्याला एक्सप्रेस करता येत नाही स्वतःच्या गर्लफ्रेंड समोर. डोळ्याने बोलता येत नाही स्पर्शानेच सांगतो तुझ्या चेहऱ्याचे हावभाव, समजत नाही बघत राहतो. डोळ्याने बोलता येत नाही स्पर्शानेच सांगतो तुझ्या चेहऱ्याचे हावभाव, समजत नाही बघत राहतो. नंतर मी प्रयत्न केलाय तुमच्या मनाला आणि हृदयाला नक्कीच विह्वळ करणाऱ्या शब्दांचा. हिरवे रान कुशीत शांत निजणारे, निळसर नीर, मी फुलांचा गंध आणि पाखरांची गाणी, वाट पाहतोय राणी. मजा आली ना, किती मस्त शब्द वापरलेत. परत एकदा आपण ऐकूया. हिरवे रान कुशीत शांत निजणारे निळसर नीर, मी फुलांचा गंध आणि पाखरांची गाणी,
वाट पाहतोय राणी। त्यानंतर ज्या ओळ्या आहेत त्या तुम्हाला म्हणजे की प्रेम करणाऱ्या मुलांना मला असं वाटत की हळूच कर ऍक्शन मध्ये आणतील। तुझ्या शेजारी बसून चांदण्या मोजावे, तुझ्या शेजारी बसून चांदण्या मोजावे, त्यांच्या रंगात रंगावे, वा वा चेहऱ्याची बट बाजूला करावे, तिच्याशी खेळावे। आहा, तुझ्या शेजारी बसून चांदण्या मोजावे, त्यांच्या रंगात रंगावे, चेहऱ्यावरची बट बाजूला करावे, तिच्याशी खेळावे। आहा, मजा आली ना? उठा, तुमच्या मैत्रिणीला फोन लावा, मस्त पैकी गप्पे मारा, तिला सी शोर वर घेऊन जा, बाजूला बसा आणि गप्पा गोष्टी गोड गोड करा। तू कधीच काही सांगत नाही, मैत्रीण गर्लफ्रेंड थोडीशी तर लाजणारच की नाही, आफ्टर ऑल इंडियन मुलगी। तू कधीच काही सांगत नाही, मात्र मंद हास्य करत असते। तू कधीच काही सांगत नाही, मात्र मंद हास्य करत असते, पण मित्राला ठाऊक आहे, कारण मैत्रीण रोज भेटायला येते, गप्पा गोष्टी लक्ष देऊन ऐकत असते, त्यामुळे मित्र काय म्हणतो। पण नक्कीच तुला मी आवडतो, मित्र म्हणतो तुला मी आवडतो, आणि म्हणूनच तुझ्या हास्याची मात्रा वाढती दिसते। मित्र म्हणतो तू कधीच काही सांगत नाही, मात्र मंद हास्य करत असते, पण नक्कीच तुला मी आवडतो, कारण म्हणूनच तुझ्या हास्याची मात्रा वाढती दिसते। ओके मित्रांनो, नंतरची जी ओळी आणि ओळीचे शब्द आहेत ते तुम्हाला खरोखरच शिशोरवर घेऊन जाते। तू सोबत नसताना शब्द तुझे स्पर्श करूनी जातात, असं होत असतं जेव्हा गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड बरोबर आपल्या नसते, तेव्हा आपण विचार करतो त्यांच्याबद्दल, त्यांची आवडती वस्तू काय, न आवडती काय, ते कसे वागत होते, ती कशी वागत होती, वगैरे वगैरे। मग तसंच मी लिहिलंय, तू सोबत नसताना शब्द तुझे स्पर्श करूनी जातात, तू समोर येताच शब्द माझे अबोल होऊनी राहतात। वा, तू सोबत नसताना शब्द तुझे स्पर्श करूनी जातात, आणि तू समोर येताच शब्द माझे अबोल होऊनी राहतात। कशी अवस्था असते ना मित्र आणि मैत्रिणीची बिगिनिंग मध्ये, आणि जेव्हा खरोखरच प्रेमात पडलेले असतात, शेवटचा पेरा, आ हा माझा अत्यंत आवडीचा पेरा आहे। मित्र म्हणतो इनोसंट
आणि मुलगी मैत्रीण गर्लफ्रेंड ती सुद्धा एकदम शांत स्वभावाची. मित्र म्हणतो, विसरू नकोस आपल्या मैत्रीला, विसरू नकोस आपल्या मैत्रीला आणि सोडू नकोस या मित्राला. विसरू नकोस आपल्या मैत्रीला आणि सोडू नकोस या मित्राला. जगातला प्रेम ओळखणं अवघड आहे. जगात कितीतरी लोक असतात, कितीतरी मुलं एका मुलगीवर प्रेम करत असतात, पण त्यातून ती मुलगी कोणाला सिलेक्ट करते ते फारच अवघड पण आहे आणि इम्पॉर्टंट सुद्धा. त्यामुळेच तो लिहितो, तो म्हणतो, विसरू नकोस आपल्या मैत्रीला आणि सोडू नकोस या मित्राला. जगातला प्रेम ओळखणं अवघड आहे. जगातला प्रेम ओळखणं अवघड आहे. माझी मैत्री अगदी सरळ आहे, सरळ आहे, सरळ आहे.